बहुजन वर्गातील तरुणांनी नोकरीचा अट्टहास न करता उद्योगाकडे वळले पाहिजे असं प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केलं आहे. उद्योजकांचे संघटन मार्गदर्शक असलेल्या रिव्होल्युशनरी मराठा असोसिएशनची दुसरी वार्षिक सभा पार पडली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रवीण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील कोरडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष नीलकंठ वाघचौरे, उपाध्यक्ष विजय भोसले, माऊली पवार, सचिव सिद्धाराम वाघ, अतुल लोंढे, रोहन देशमुख, संजय पवार उपस्थित होते. दरम्यान मराठा समाजातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. ऑस्ट्रेलियापासून ते कॅनडापर्यंत जगभर उद्योगाचे जाळे निर्माण होत आहे, उद्योग वाढत आहे. भारतात ही उदारीकरणाच्या नीतीमुळे उद्योग वाढीला चालना मिळाली आहे. त्यामुळे आजच्या बहुजन वर्गातील तरुणांनी नोकरीचा अट्टहास न करता उद्योग व्यवसायाकडे वळावे, त्यासाठी अभ्यासावर भर द्यावा असं प्रतिपादन प्रवीण गायकवाड यांनी केलं आहे. कार्यक्रमाचं प्रास्ताविक वाघचौरे यांनी केलं तर सिद्धाराम वाघ यांनी आभार मानले. यावेळी मराठा समाजातील उद्योजक उपस्थित होते.